आणि अजित पवार यांनी केलेल्या राजकीय भूकंपाविषयी रोहित पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. जनतेला गलिच्छ राजकारणाचा वीट आलेला आहे आणि राजकारणात येऊन चूक केली का असं आता वाटू लागलंय अशी भावना रोहित पवार यांनी बोलून दाखवली. गेल्या वर्षभरात जे महाराष्ट्रामध्ये घडत आहे या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मतदारांचंच म्हणणं आहे की आजचं राजकारण अतिशय गलिच्छ झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मतदारांनाच कुठंतरी वाईट वाटतंय की मतं देऊन त्यांनी चुका केल्यात का काय. मतदार सोडा, आमच्यासारखे जे नवीन आमदार आहेत राजकारणामध्ये येत असताना एक ध्येय घेऊन आलेत, विचार घेऊन आलेले आहेत. आम्हाला सुद्धा कुठंतरी वाटतं की राजकारणात येऊन कुठंतरी चूक केली का. अजितदादांच्या बाबतीत मी स्वतः व्यक्तिगत भावनिक आहे, ते माझे काका आहेत, अनेक वेळा त्यांनी मला मदत केलेली आहे, व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे. त्यामुळे काकांच्या बाबतीत बोलत असताना मला कधी कधी राजकारण बाजूला ठेवलं तर नक्कीच मी भावनिक झालेलो आहे. पण शेवटी राजकारणाचा तो एक भाग आहे. आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनीच काम केलेलं आहे. ते जे काही दिशा देतील त्या दिशेने आम्ही सर्वजण नक्कीच जाऊ एवढं जिथं सांगेल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.